एक भाग मी म्हणून कार्य करत असतो. आपण आपल्या दिलेल्या विचारांचा परिणाम आपल्या जीवनावर, शरीरावर होत असतो. म्हणतात ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे. अगदी तसेच खरं तर मनी वसे ते आपल्या जगी वसे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता हेच बघा ना, आपण मागच्या एक वर्षापासून ज्योती मॅडम यांच्याशी सौर ऊर्जाच्या माध्यमातून सतत संपर्कात आहोत. ऑलमोस्ट रोजच आपण त्यांना बघतो, ऐकतो. साहजिकच आपल्या मनानी त्यांना मनापासून स्वीकारलं आहे आणि त्यातूनच मनाचं एक नातं तयार झालं आहे आणि त्यातूनच हे रुळानुबंध निर्माण झाले आहे. आजच्या या प्रसन्न सकाळी चला हे ऋणानुबंध जपूया. ईश्वर चरणी प्रार्थना करून दीप प्रज्वलनाच्या मंत्रमुग्ध आविष्काराला साक्षी ठेवून हे ऋणानुबंध जपण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करते, त्यांनी दीप प्रज्वलित करून प्रतिमा पूजन करावे. आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रिया शहा मॅडम यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मी सन्माननीय डॉक्टर ज्योती अस्वले मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय प्रिया शहा मॅडम यांचा सत्कार करावा. परंतु त्यांच्या ह्या डेडिकेशनच्या पाठीमागे नक्कीच कुठला ना कुठला तरी एक हात आपण जो म्हणू तो निश्चितच असतो. आणि यासाठीच मी आज इथे आमंत्रित करते ज्योती मॅडम यांच्या कुटुंबातील सर्व मान्यवरांना, सर्व व्यक्तींना. त्यांचे आई वडील असतील, त्यांच्या सासूबाई असतील, त्यांचे मिस्टर अस्वले सर असतील, यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया आपल्या सगळ्यांच्या लाडक्या डॉक्टर ज्योती अस्वले मॅडम यांचा सन्मान करण्याची विनंती मी प्रिया शहा मॅडम यांना करते. आपण सुरुवात करणार आहोत आजच्या कार्यक्रमाच्या मान्यवर सन्माननीय प्रिया शहा मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आजच्या कार्यक्रमाची आपली सुरुवात होणार आहे. प्रत्येकालाच उत्कंठा आहे की आपल्याला आज काय घेऊन जाता येणार आहे, कुठला ज्ञानरूपी खजिना आपण आज इथून उलटून देणार आहोत. यासाठी प्रत्येक जण आज इथे अस्वस्थ आहे असं म्हटलं तरी मी चालेल. आणि प्रसन्न चित्ताने इथे आपण सगळेजण बसलो आहोत, त्यामुळे आपला जास्त वेळ न घेता मी सन्माननीय प्रिया शहा मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पुढील सूत्रे आपल्याला मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडावीत. नमस्कार, लव यू ऑल. माझ्यासाठी खूप गर्वाचा मोमेंट आहे जेव्हा एक बाळ फर्स्ट येतो आणि आईला जसा आनंद होतो तसा आज माझा दिवस आहे की जेव्हा आपला शिष्य पुढे जाऊन खूप प्रगती करत तर काय आनंद असतो ते आज मला कळतंय. आणि हे अनुभव मी अजून वाढावा अशी माझी इच्छा आहे. येस, तुम्ही सगळ्यांनी ज्योतीला इतकं प्रतिसाद दिलाय आणि तिचे ज्ञानाने तुम्हाला इतका फायदा झालाय त्याचा पण मला खूप खूप आनंद आहे. विश यू ऑल द लव.
श्रोते हो, स्वतःच्या वेदना कळणं हे आपण जिवंत असल्याचं लक्षण आहे आणि दुसऱ्याच्या वेदना कळणं हे आपण माणूस असल्याचं लक्षण आहे. आपल्याला आपण माणूस आहोत हे फक्त आणि फक्त ज्योती मॅडममुळे कळू शकले. हातोड्याचे घाव सोसताना दगडाला कधी खंत वाटत नाही, कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देवपणामुळे त्याच्या समोर हे सगळं जग नतमस्तक होत असतं. या उक्तीला साजेशी मूर्ती म्हणजे आपल्या ज्योती मॅम. मी ज्योती मॅडमचा परिचय आपल्या सगळ्यांना आहेच. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण रोजच ज्योती मॅडमना भेटत असतो. अनुभव शेअर करण्यासाठी खूपच जण आहेत. ती संधी ह्यावेळेला मला मिळाली नाही, पण थोडक्यात फक्त एकच गोष्ट मॅडमच्या परवानगीने इथे सांगणार आहे की अनुभव शेअर करण्याच्या आधी किंवा ही सगळी इतकी मोठी कम्युनिटी होण्याच्या आधी मी 26 डिसेंबरच्या बॅचमध्ये, म्हणजे बहुतेक मला वाटतं पहिली किंवा दुसरीच बॅच असेल, आणि अक्षरशः आमचं 5 दिवसाचं मेडिटेशन पूर्ण झालं आणि जानेवारी महिन्यात माझ्या कॉलेजला कार्यक्रम होता आणि त्या 5 दिवसातच ज्योती मॅडमनी इतकं म्हणजे मी पाहून गेले होते त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर की ज्योती मॅडम माझ्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून यायलाच हव्यात अशी प्रचंड इच्छा होती. आणि मी मॅडमशी संपर्क केला आणि खरंच मॅडम त्या कार्यक्रमाला आल्या, त्यामुळे खूप आय एम ब्लेस्ड. म्हणजे खूप त्यावेळेला असं वाटत होतं की खूप अतिशय काहीतरी पुण्य केलेलं आहे की मॅडम इतक्या लवकर आम्हाला गेस्ट म्हणून तिथे मिळाल्या आणि आम्हाला खूप छान पद्धतीने मॅडमचं मार्गदर्शन मिळालं, मॅडमचं अस्तित्व आम्हाला तिथे लाभलं. त्यामुळे मॅडम ह्या नेमक्या कोण आहेत हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच आहे. आपल्या गुरु आहेतच, आपल्याला रोज साधना करवतात, त्यामुळे रोज आपण त्यांच्याशी संपर्कात असतोच. पण ह्याच्या व्यतिरिक्त मॅडम काय आहेत हे मी थोडक्यात आपल्या सगळ्यांना आज इथे सांगणार आहे. डॉक्टर ज्योती राव अस्वले मॅडम ह्या संगणक अभियांत्रिकीमध्ये 23 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव मॅडमना आहे. त्या सध्या प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. SPPU मध्ये मान्यता प्राप्त PhD मार्गदर्शक त्या आहेत. सध्या 4 रिसर्च स्कॉलर्स आहेत हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करत आहेत. त्या सोल ऊर्जा हिलिंग क्लबच्या संस्थापक आहेत. रेकी मास्टर, चक्र बरे करणारी आणि न्यूरोभाषिक प्रोग्रॅमिंग लाईफ याच्या त्या कोच आहेत. त्यांनी एंजल्स, क्रिस्टल, ग्रॅफोलॉजी, अंकशास्त्र, स्विच वर्ड्स इत्यादी विविध पद्धती शिकल्या आहेत. त्यांनी एका वर्षात आतापर्यंत आपल्यासारख्या 12,000 लोकांना प्रशिक्षण दिलं आहे, त्याच्यापेक्षाही अधिक. त्यांनी सौर ऊर्जामध्ये मला असं वाटतं ऐकण्यासारखं खूप आहे. आपण एकदाच सगळ्यांनी सगळं इंट्रोडक्शन पूर्ण झाल्यानंतर उभे राहूनच ज्योती मॅडम साठी टाळ्या वाजवणं हे सगळ्यात महत्वाचं होईल हे तुम्हाला शेवटी कळेल. सोल ऊर्जामध्ये 2000 सकारात्मक विचारसरणींच्या लोकांचा समुदाय त्यांनी तयार केला आहे. 2011-12 दरम्यान संगणक अभियांत्रिकी विभागाचे HOD म्हणून त्यांनी काम केले आहे. PG समन्वयक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. टी कम्प्युटर अभ्यासक्रम 2019 पॅटर्न या विषयासाठी सेटिंग ग्रुप साठी मुख्य सदस्य म्हणून काम केले आहे. गणनेचा सिद्धांत AC कम्प्युटर्स अभ्यासक्रम 2019 पॅटर्न सेटिंग गटासाठी समन्वयक, प्रोग्रामिंग भाषांची तत्वे या विषयासाठी त्यांनी समन्वयक म्हणून काम केले आहे. त्यांनी B कम्प्युटर विषय माहिती आणि सायबर सुरक्षा आणि AC साठी अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. संगणक विषय प्रोग्रामिंग भाषांची तत्वे तिथे 2 दिवसांसाठी थिअरी ऑफ कम्प्युटेशन आणि प्रिन्सिपल्स ऑफ प्रोग्रामिंग ही पुस्तके लिहिली आहेत. भाषा तिने 2016 गोपनीयतेसाठी कादंबरी आणि कार्यक्षम व्हिज्युअल क्रिप्टोग्राफी योजना या विषयावर PhD पूर्ण केली आहे. त्यांचा MA प्रबंध माहिती सुरक्षा क्षेत्रात होता, म्हणजे आउटलुक साठी सुरक्षा प्लग इन जो त्यांनी 2001 बी प्रोजेक्ट दरम्यान IUCAA मध्ये युनिक्स, सोलरिस, लिनक्स वरती काम केलं आहे. त्यांच्याकडे IPR मध्ये प्रकाशित 3 पेटंट आहेत, त्यापैकी 1 मंजूर आहे. त्यांचे 50+ शोध निबंध आपण जेव्हा आध्यात्मिकता करतो तेव्हा आपल्याला स्पिरिच्युअलिटी खरं कळतं, मेडिटेशन करतो तेव्हा आपल्याला आनंद कशात आहे हे सुद्धा कळायला लागतं. जे बाकी लोकांना चुकीच्या गोष्टीत आनंद वाटतो त्यात आपल्याला आनंद वाटत नाही, हो की नाही?
आपण सगळेजण इथे आलोय. प्रत्येक जण उत्सुक आहे मॅडमना भेटण्यासाठी. काही ना काही आपल्याकडून मॅडमना देता यावं ही नक्कीच सगळ्यांची इच्छा आहे. ती सकाळपासून पूर्ण होतेच आहे. मॅडमना भेटण्याची इच्छा पूर्ण झाली. काही जण मनोगत व्यक्त करतील. असं वाटलं की आपण सगळे कुठून आलो, कुठून आपल्याला ज्योती मॅडम भेटल्या. जेव्हापासून मॅडम आमच्या आयुष्यात आलेल्या आहेत तेव्हापासून आयुष्य खूपच बदललेलं आहे. लढाई लढायची होती आणि त्या लढाईसाठी मला खूप मोठी मदत झाली, ती सोल ऊर्जेची झाली. आणि त्यानंतर मॅडमने आम्हाला जो लाईफ चेंजिंग प्रोग्राम दिला आणि तिथून पुढे माझं आयुष्य मात्र पूर्णपणे बदलायला सुरुवात झाली. मॅडम जो कधी विसरू शकणार नाही त्या ऋणातच मी राहणं पसंत करेन. स्ट्रेसफुल लाईफ जगत होते. हे बरेचसे मेडिसिन आम्हाला खावे लागले. बऱ्याचदा मी झोपता आयसीयूतन बाहेर आले. सो समहाऊ त्या काही रिझन्समुळे मला झोपच यायची नाही. पण जेव्हा मी 5 दिवसाचा क्रॅश कोर्स केला फेब्रुवारी महिन्यात, त्यावेळेस लाईफ मध्ये खरंच खूप बदल होत गेले. माझ्या मुलीमध्ये बदल झाले, सिस्टरमध्ये बदल झाले आणि एक लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मॅम ज्या ज्या गोष्टी सांगतात त्या जेव्हा आपण लाईफमध्ये उतरवतो खरंच खूप चेंजेस होतात. थँक्यू. जेव्हा जुलैपासून मी जे मेडिटेशन करते एकही दिवस चुकवला नाही. एकही दिवस चुकवला नाही मेडिटेशन. मला साहित्यिकाचा त्रास जबरदस्त होता आणि कोणाकडून माझा साहित्यिकाचा त्रास गेला. आणि आता मला म्हणजे मला 2 पावलंही चालता येत नव्हते की मी आता 1-2 किलोमीटर व्यवस्थित चालू शकते. हा माझ्यावर झालेला अतिशय चांगला परिणाम करावं वाटतंय. सगळ्यांची एक्सपिरियन्स जेव्हा ऐकतीये ना मला खरा विश्वास येतोय की आय एम क्रिएटिंग ट्रू लीडर्स ना. लाईक तुम्ही 100% ते फॉलो करताय आणि मला फार खूप छान वाटतंय की जे शब्द मी बोलते ते तुम्ही पण बोलताय. आणि आय एम शुअर की तुम्ही हे सगळ्या पूर्ण सोसायटीमध्ये स्प्रेड करताय स्टार्टिंग फ्रॉम फॅमिली. ओके, थँक्यू सो मच. आपल्या सर्वांसाठी तोल ऊर्जा अभ्यासक्रमाची मालिका अभ्यासक्रम अतिशय विचारपूर्वक तयार केला आहे. त्यामुळे आपली सर्वांची शारीरिक मानसिक बौद्धिक भौतिक आणि पारमार्थिक प्रगती निश्चित होणार आहे. आदरणीय मॅडमना मनापासून खूप खूप धन्यवाद. तिचा रिझल्ट लागला आणि तिला 90% मार्क्स मिळाले. आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलं. तेव्हा सुरुवातीला माझ्या दिवसाची सुरुवात चहाने व्हायची. आता माझ्या दिवसाची सुरुवात मेडिटेशनने होते. आता खरोखर मॅडम खूप खूप धन्यवाद. आयुष्य बदलवून टाकले मॅडम. खरोखर आयुष्य बदलवून परिवाराशी कनेक्ट होण्याच्या आधी मी मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या तणावामध्ये होते आणि माझ्या आयुष्यात चमत्कार घडला. ऑटोमॅटिकली माझ्या ऍटिट्यूड मध्ये ग्रॅटिट्यूड आला. थँक्यू सो मच मॅडम. खुश झाले म्हणजे एखादी पेन किलर पण इतक्या फास्ट रिझल्ट कधीच देत नाही जेवढा स्मूथ ट्रान्झिशन झाला. मी आज पण मी मानतच आभार मानेन.
ज्योती मॅडमचे आभार मानते, ब्रह्मांडाचे आभार मानते. त्या मॅडम बरोबर तिथे सेम टेक्निक मध्ये अफर्मेशन बनवलं हे केलं आणि ते बरंही आज ऐकलं गेलं. हे मॅडमचे खूप खूप आभारी आहे. आपल्या सेव्हिंग्सने आपण नवीन घर बांधू याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. थँक्यू मॅडम. त्यामुळे सगळं शक्य होत आहे. त्यांचे आभार मी कसे मानव हेच करत आहे. आता मग माझ्या लाईफमध्ये हळूहळू चेंजेस होतील. खूप मी पॉझिटिव्ह फील करत गेली. आणि काय चमत्कार, 2 दिवसांनी मला युनिव्हर्सल 3 लाख रुपये दिले. कधी प्रश्न पडतो आता कसं होईल, ज्योती ताईंचं एकच उत्तर, टेन्शन नको घेऊन सगळं ठीक होईल. या कार्यक्रमामुळे सगळ्यांचेच मनाशी मनाचे नाते जुळले. खरंच महाराजांनी खूप विचार करून तुम्हाला या पृथ्वी तलावर आणले. अजून एक गोष्ट आपण स्वतःसाठी करणार आहोत. कोणीही नाही म्हणायचं नाही. काय ते डान्स मुक्कळ. कुणासाठी डान्स करणार आहे? माझ्यासाठी नाही, स्वतःसाठी. सगळेजण मन मुरात, कोणीही कुणालाही बघणार नाही. जसं मला तर अजिबात जमत नाही डान्स. जसं जमेल तसं डान्स बिनधास्त करायचं आहे. 5 मिनिटं फक्त नंतर बसायचंय बरं. दिला गेला त्याचंच एक उत्तर आपण मॅडमना देऊया. फ्रेश झाले सगळे, झोप उडाली. बरेच जण म्हणते जेवण चांगलं झालं आता झोप येईल. झोप उडाली. येस. लक्षात ठेवा, विपुलता हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि विपुलतेची मानसिकता जोपासून आपण आपली वाट पाहत असलेल्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वतःला मोकळे करत आहोत.
कल्पना करा, तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आहात, तुमचा नवरा, तुमची बायको, तुमचे आई वडील, तुमची मुलं, तुमची मित्रमंडळी, तुमची नातेवाईक, सगळे तुमच्या सोबत आहेत. सर्वजण तुमच्यावर खूप प्रेम करत आहे. तुमच्या सगळ्यांमध्ये आपुलकीची भावना आहे, खूप जिव्हाळा आहे. सगळे एकमेकांबरोबर किती खुश आहेत. सगळे एकमेकांबरोबर हसत खेळत आनंदाने राहत आहे. तुम्हाला छान वाटलं असणार आहे, कसं वाटतंय आता? फुल ऑफ एनर्जी. तर 4:30 बरोबर आपण प्रोग्राम थांबवणार आहोत आणि तुम्हाला माहिती आहे, आय लव्ह पंक्चुअलिटी. व्हॅलिडेटरी आभार विधी. ओके, आभार आता मला तो शब्द वापरावा की नाही असं वाटायला लागला, पण मग थँक्यू म्हणते. ऍक्च्युली सगळ्यात पहिलं तर महाराजांचे अगदी आभार कसे मानायचे, ते तर भगवंत आहेत, तेच सगळे कर्तकर्वत आहे. माझे पप्पा मला नेहमी बऱ्याच काही गोष्टी सांगायचे लहानपणापासून. नेहमी त्याच्यावरती मी विचारमंथन केले आणि त्यांनी मला विचारमंथन करायला लावलंय. आणि तुम्ही सगळे आवर्जून ह्या प्रोग्रामला आलात, फक्त ह्या प्रोग्रामला आलात, माझ्यासाठी ते खूप मोठं आश्चर्य आहे की इतकं प्रेम, म्हणजे मला शब्दच नाही आहे तर मी काय बोलू, की एवढं भरभरून प्रेम मिळू शकत, इतकी पॉझिटिव्ह, इतकी सकारात्मक, इतकी प्युअर सोल आहेत या जगाच्या पाठीवर, हे तुम्ही सगळ्यांनी खरंच प्रूव्ह केलंय. आणि मी खरंच मनापासून तुमचं खूप 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 आभार मानते. तुम्ही सगळेजण वेळ काढून एवढा प्रवास करून आलात. आय होप तुम्हाला प्रोग्राम आवडला, तुम्ही एन्जॉय केलं असावं अशी मी अपेक्षा करते. असे प्रोग्राम आपण नियमित करत राहू. ज्यांनी एक्सपिरियन्स शेअर केले त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. माझ्याकडून कुणाचे आभार मानायचे राहिले असेल तर त्यांचे सुद्धा आभार. कळत न कळत माझ्याकडून कुणी राहिलं असेल तर माफी असावी, कारण होऊ शकत बऱ्याच गोष्टी चालू आहेत. ओके, सो सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. आपला प्रोग्राम संपला आहे, आपण हायटीची अरेंजमेंट केली आहे. चहा बिस्किट घ्याल, छान फ्रेश होऊन सेफली घरी जाल. घरी पोचल्यावर सगळ्यांनी सांगाल घरी पोचले. थँक्यू सो मच. मनापासून थँक्यू बोलते. प्रत्येक करताना डोळ्यात पाणी येते. थँक्यू सो मच.